फेरफार नोंदी निर्गतीकरण अभियानाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते रुंदीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं मोहीम हाती घ्यावी अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरडे यांनी दिल्या आहेत माडा तालुक्यातील मोडिंब येथे महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार अदालत आयोजित करण्यात आले होती त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आमदार बबनराव शिंदे आमदार राजेंद्र राऊत जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे जिल्हाधिकारी शंभरकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची उपस्थिती होती पालकमंत्री म्हणाले फेरफार नोंदी शेतकऱ्यांच्या बाबतीत फार महत्वाच्या असतात कोरोनाच्या कालावधीत फेरफार नोंदींच्या कामाकडे लक्ष देता आलं नव्हतं पण आता महसूल प्रशासनानं अभियान राबवून गेल्या दहा दिवसात सुमारे साडे अकरा हजार नोंदी निकाली काढल्या आहेत ही बाब आहे मात्र महसूल प्रशासनानं आता यापुढे फेरफार नोंदीबाबत पुढाकार घेऊन कामकाज करावं शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये अशा पद्धतीनंच काम करावं जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी क्षेत्रस्ते नाहीत याबाबत तहसीलदार स्तरावर विशेष मोहीम राबून शेतरस्ते रुंदीकरण करण्यासाठी मोहीम राबवावी असे आदेश त्यांनी दिले आहेत या प्रसंगी आमदार शिंदे यांनी महसूल विभागानं फेरफार अदालत घेऊन नोंदी निर्गत केल्या आहेत पण अदालत प्रलंबित राहू नये यासाठी प्रयत्न करावे असं सांगितलं आहे आमदार राजेंद्र राऊत त्यांनी वारस नोंदी मयत नोंदी वाटप नोंदी सुलभ व्हायला हव्यात न्यायालयातील आदेशांच्या नोंदी लवकर लागाव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत असं देखील सांगितलं